भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजनेचे आज लोकार्पण केले विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस देखील आहे या वाढदिवसानिमित्त या योजनेद्वारे त्यांनी देशाला मोठं गिफ्ट दिलंय विश्वकर्मा योजनेची आज मोदींनी सुरुवात केली आहे या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली होती तसेच पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ही योजना येत्या काही दिवसांमध्ये लागू केली जाईल असेही म्हटले होते आज या योजनेचा खऱ्या अर्थाने श्री गणेश करत मोदींनी विश्वकर्मा योजना लॉन्च केली विश्वकर्मा योजना नेमकी आहे तरी काय आणि या योजनेचे फायदे काय आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार तेरा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे ज्याद्वारे पारंपरिक कौशल्य नाई आणि यांसारखी पारंपरिक कौशल्य अनेक प्रकारे लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत या लोकांना पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि तेही केवळ पाच टक्के सवलतीच्या व्याजदरात याशिवाय उत्पादने आणि कारागीर यांच्या सेवांचा विश्वकर्मा योजनेत समावेश केला जाईल या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात लाभार्थ्याला व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल त्यानंतर व्यवसाय सुरू झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात व्यवसायाचे आयोजन आणि विस्तार करण्यासाठी सरकार दोन लाख रुपयांचे कर्ज देईल सरकारने या योजनेत अठरा पारंपरिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागिरांना मदत होईल यामध्ये सुतार होडी बनवणारे कामगार लोहार कुलूप बनवणारे कारागीर सोनार मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार शिल्पकार गवंडी माशांचे जाळे बनवणारे खेणी बनवणारे यांचा समावेश करण्यात आला आहे अशाच इतर ताज्या घडामोडींसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका